नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 8 चा मॅथेमॅटिक्स मधील 7 नंबरचा जो चॅप्टर आहे व्हेरिएशन, त्यामधील इनव्हर्स व्हेरिएशन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलन. मग इनव्हर्स व्हेरिएशनचे एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण नमुना म्हणून पाहू. समजा एका पुस्तकाला 500 पानं आहेत आणि ते पुस्तक आपल्याला वाचायचं आहे. मग त्यावेळेस समजा आपण ते पुस्तक वाचण्यासाठी किंवा दररोज किती पानं वाचतो त्याच्यासाठी एक अक्षर वापरले आणि त्याच्यासाठी किती दिवस लागतील त्यासाठी वाय अक्षर वापरलेलं आहे. मग समजा नंबर ऑफ पेज, त्या पुस्तकाचे आपण दररोज जर 5 पानं वाचली तर आपल्याला ते संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी 100 दिवस लागतील. परत एकदा लक्षात घ्या, एका पुस्तकाला 500 पानं आहेत आणि ते पुस्तक आपल्याला वाचायचे. आपण जर त्या पुस्तकाची दररोज 5 पाने वाचली तर ते संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी आपल्याला 100 दिवस लागतील. पण जर आपण दररोज त्या पुस्तकाची 50 पाने वाचली, किती पाने वाचली, 50 पाने वाचली, तर ते संपूर्ण पुस्तक आपण फक्त 10 दिवसामध्ये वाचू शकतो. आणि त्याच पुस्तकाची जर आपण 25 पाने दररोज वाचली तर ते संपूर्ण पुस्तक आपल्याला वाचण्यासाठी 20 दिवस लागतील. आणि दररोज जर त्या पुस्तकाची आपण 100 पानं वाचली तर ते पुस्तक आपण 5 दिवसात वाचू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण पुस्तकाचे दररोज वाचलेले पेज आणि त्याच्यासाठी लागणारे दिवस यांचा जर विचार केला तर यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे. आपण दररोज वाचणाऱ्या पानांची संख्या जर वाढवली तर वाचण्यासाठी लागणारे दिवस हे कमी होतात. किंवा दररोज वाचणाऱ्या पानांची संख्या कमी केली तर त्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या काय होते, वाढते. म्हणजे इथं पहिली राशी आणि दुसऱ्या राशीमध्ये व्यस्त प्रमाण आहे, त्याला आपण व्यस्त चलन असं म्हणतो. आणि मग या इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये आपल्याला एक्स आणि वाय मध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे हे लिहिण्यासाठी एक्स अल्फा 1/y अशा पद्धतीने इनव्हर्स व्हेरिएशनचं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला लिहिलं जातं. म्हणजे याचं जर आपल्याला वाचन करायचं असेल तर x इनव्हर्सली व्हेरियस एज y असं आपल्याला म्हणता येतं आणि ते लिहिताना या पद्धतीने लिहिलं जातं. या इनव्हर्स व्हेरिएशनचं या ठिकाणी इक्वेशन आपल्याला पाहायचं आहे तर x इंटू y इज इक्वल टू k किंवा x इज इक्वल टू y एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय हे इनव्हर्स व्हेरिएशनचं इक्वेशन आहे. पुन्हा एकदा पहा, एक्स इंटू वाय इज इक्वल टू के किंवा एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय हे इनव्हर्स व्हेरिएशनचं इक्वेशन आहे. आणि या इक्वेशनचा वापर करून आपण पुढील प्रॅक्टिस सेट 7.2 त्याच्यामधील क्वेश्चन नंबर 2 सोडवणार आहोत. मग आता सर्वांनी लक्ष द्या, आपण क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिस सेट 7.2 मधला घेणार आहोत. त्याच्यामध्ये जे उदाहरणं दिलेले आहेत त्यातले नमुना म्हणून आपण काही उदाहरणं या ठिकाणी घेऊया. प्रॅक्टिस सेट 7.2 क्वेश्चन नंबर 2 आणि त्या क्वेश्चन नंबर 2 मधील आपण उदाहरण घेऊया. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे पा, p(α)(1/q) इफ पी इज इक्वल टू 15 देन क्यू इज इक्वल टू 4 देन q इज इक्वल टू 4 आणि आपल्याला शोधायला सांगितलंय पहा
फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन एंड राइट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एवरी एग्जाम्पल गिवन बिलो। म्हणजेच इथं के हा कॉन्स्टंट जो आहे तो कॉन्स्टंट आपल्याला मिळवायचा आहे आणि त्याच्यानंतर के ची किंमत मिळवल्यानंतर आपल्याला इक्वेशन त्या ठिकाणी लिहायचं आहे। मग आपल्याला इनवर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल सोडवताना आपल्याला दिलेलं आहे पा पी अल्फा वन अपॉन क्यू आणि त्याचं इक्वेशन जे आहे ते आहे पी इंटू क्यू इज इक्वल टू के। याच्यामध्ये पी ची व्हॅल्यू दिलेली आहे 15, देअरफोर 15 इंटू क्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे 4 इज इक्वल टू के आणि 15 फोर्स आर 60 इज इक्वल टू के। म्हणजेच हा झाला कॉन्स्टंट, के ची व्हॅल्यू आलेली आहे 60, हा झाला कॉन्स्टंट। आणि याचं इक्वेशन जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण इक्वेशन लिहू शकतो देअरफोर पी क्यू इज इक्वल टू 60। हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएबल। तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 2 जो दिलेला आहे त्यातले उदाहरणं या पद्धतीने आपण सोडवू शकतो। अजून एक नमुना म्हणून आपण उदाहरण घेऊया तिसऱ्या उदाहरणामध्ये दिलेला आहे पा यस अल्फा वन अपॉन टी स्क्वेअर, यस अल्फा वन अपॉन टी स्क्वेअर आणि यस इज इक्वल टू 4। इफ यस इज इक्वल टू 4 आणि टी इज इक्वल टू 5 दिलेला आहे, टी इज इक्वल टू 5 दिलेला आहे। मग आपल्याला एक्झाम्पल सोडवताना यस अल्फा 1 अपॉन टी स्क्वेअर त्याचं इक्वेशन असेल यस इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू के, यस इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू के। मग व्हॅल्यू टाका यस आहे 4 इंटू टी आहे 5 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 4 के, 4 इंटू 5 स्क्वेअर इज 25 इज इक्वल टू के अँड देअर फोर के इज इक्वल टू 25 फोर जा 100। हा झाला कॉन्स्टंट, के इज इक्वल टू 100 हा झाला कॉन्स्टंट। आणि इक्वेशन जर लिहायचं झालं तर काय होईल यस टी स्क्वेअर इज इक्वल टू 100। हे झालं इक्वेशन। तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 2 जसं सोडून दिलेला आहे तसं 1 आणि 2 सोडवायचा आहे। त्याच्यानंतर आपण तिसरं एक्झाम्पल पाहूया द बॉक्सेस आर द आर टू बी फिल्ड विथ ॲपल्स इन अ हेप, इफ 24 ॲपल्स आर पुट इन अ बॉक्स देन 27 बॉक्सेस आर नीडेड, इफ 36 ॲपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स हाऊ मेनी बॉक्सेस विल बी नीड। आपल्याला ॲपल म्हणजे सफरचंद हे बॉक्समध्ये पॅक करायचे आहेत। मग आपण जर एका बॉक्समध्ये 24 सफरचंद ठेवले, 24 ॲपल जर एका बॉक्समध्ये आपण घेतले तर अशा वेळेस 27 बॉक्स भरतात। म्हणजे एका बॉक्समध्ये जर 24 सफरचंद भरले तर असे 27 बॉक्स भरतात। मग आपण जर एका बॉक्समध्ये 36 सफरचंद जर भरले तर त्यावेळेस किती बॉक्स लागतील असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। मग ते उदाहरण कसं सोडवायचं ते आपण या ठिकाणी पाहूया। सुरुवातीला आपल्याला ॲपलसाठी एक अक्षर मानायचं आहे आणि त्याच्यासाठी लागणारे बॉक्सेस जे आहेत त्यासाठी अक्षर या ठिकाणी आपल्याला मानायचं आहे। मग समजा आपण ॲपलसाठी एक्स अक्षर मानलं, ॲपलसाठी आपण एक्स अक्षर मानलं आणि बॉक्सेससाठी वाय अक्षर मानलं, यांच्यामध्ये इनवर्स व्हेरिएशन आहे म्हणून एक्स अल्फा वन अपॉन वाय। त्याच्यानंतर इथं एक्सची व्हॅल्यू सुरुवातीला आपल्याला दिलेली आहे, आपण 24 ॲपल्स त्याच्यामध्ये जर घेतले तर त्यावेळेस बॉक्सेस लागतात 27। मग इक्वेशन जे आहे आपलं ते इक्वेशन वापरूया, एक्स इंटू वाय इज इक्वल टू के,
एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे 24, वाय ची व्हॅल्यू 27 इज इक्वल टू क्वे, आणि 24 × 27 यांचा आपण जर गुणाकार केला तर के ची व्हॅल्यू या ठिकाणी 24 × 27 यांचा गुणाकार करा तो येईल 648, म्हणजे हा झाला आपला कॉन्स्टंट, कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक. आता पुढे आपल्याला सांगितलंय की व्हेन एक्स इज इक्वल टू 36 आणि देन वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, म्हणजे एका बॉक्समध्ये जर आपण आता 36 ॲपल जर ठेवले तर त्यावेळेस किती बॉक्सेस लागतील हे आपल्याला काढायचंय. मग इक्वेशन आहे एक्स इंटू वाय इज इक्वल टू के, एक्सची व्हॅल्यू आहे 36 इंटू वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, केची व्हॅल्यू आलेला आहे 648. 36 लेफ्ट हँड साईडला इंटू आहेत, राईट हँड साईडला डिवाइड होतील, म्हणून वाय इज इक्वल टू 648 अपॉन 36 अँड देअरफोर वाय इज इक्वल टू 648 जर आपण 36 डिवाइड केलं तर भाग जाणार आहे 18, म्हणजेच या ठिकाणी एका बॉक्समध्ये जर आपण 36 ॲपल भरले तर त्यावेळेस आपल्याला 18 बॉक्स लागणार आहे. तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 7.2 राहिलेले उदाहरणं सर्वांनी सोडवायचे आहेत. सर्वांना धन्यवाद.